फेरीज अतिशय सुंदर पद्धतीनं मुलाने चांगला उत्साह दिसला मुलांच्या मध्ये, प्रतिसाद चांगला दिला. काय काय मुलं घोषणा मनांचा मंत्रण जाणवली, घोषणा छान दिल्या, महत्व सुंदर पाहिजे यासाठी आले आले. उगाच आता आपल्याला काय काम नाही, उगाच आपलं ट्रॅफिक मध्ये जायचं, धंदा यायचं, सगळे शिक्षक पाठीमागे, एवढं मोठी गर्दी असते आपली, तरी सगळे वर्ग असते तर तिथून कुठे जाते माहिती आहे, अगदी परत. आणि या पुढचा कार्यक्रम नंतर मी शिरतुडे सरांना विनंती करतोय की त्यांनी संविधान दिन या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे. बाबा, कोणताही देश हा संविधानाशिवाय चालूच शकत नाही. भारतातील विविध जाती आणि धर्म, 140 कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही संविधान जो दिवस आहे, ही संविधान व राज्यघटना आहे. आणि राज्यघटनेमध्ये या देशाची सगळी तत्व आणि तो देश चालवण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत या घटनेमध्ये लिहिलेली आहे. आपल्या भारत सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वं वर्ष एक जयंती वर्ष म्हणून साजरं करत असताना त्यांना एक प्रकारची एक श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 या दिवशी आपल्या देशाचा पहिला अधिकृत असा संविधान दिन म्हणून साजरा केलेला आहे. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आज संपूर्ण देशभर साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं 24 नोव्हेंबर 2008 एक आदेश काढला आणि हा आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं 2008 घोषित केलेलं आहे. आता देशाच्या राज्यकारभाराच्या संबंधी तरतुदीच्या एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये लिहिलेले किंवा मांडलेले त्याला संविधान असं म्हटलं जातं. म्हणजे देशाच्या राज्यकारभाराच्या तरतुदींचा एक लिखित असा हा दस्तऐवज म्हणजेच आपलं संविधान. संविधानामधील ज्या अनेक तरतुदी आहेत, त्या तरतुदी त्यामध्ये नागरिकत्व किंवा नागरिकांचे हक्क आहेत, अनेक प्रकारचे आपल्याला हक्क आहेत, स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे, मालमत्ता मिळवण्याचा हक्क आहे, विचार मांडण्याचा हक्क आहे, धार्मिक हक्क आहे, संपत्ती मिळवण्याचा हक्क आहे. आपण आपल्या देशामध्ये कुठेही मुक्तपणे या गोष्टी या संविधानामुळे किंवा या हक्कांच्यामुळे करत असतो. त्याचबरोबर नागरिक आणि शासन संस्था यांच्यामध्ये जे संबंध आहेत, हे संबंध आणि शासनानं करावयाच्या कायद्यांचे विषय, त्याचबरोबर देशातल्या निवडणुका, शासनावरील मर्यादा आणि राज्याचे अधिकार क्षेत्र यासारख्या अनेक बाबी या संविधानामध्ये लिहिलेले. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचं तत्व जगातील सगळ्याच राष्ट्रांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. खऱ्या अर्थानं आपल्या भारताच्या संविधान निर्मितीची जी सुरुवात आहे, ही सुरुवात 1946 पासून सुरू झालेली आहे. स्वतंत्र भारताचा जो राज्यकारभार आहे, हा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानेच चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा एक विचार होता आणि त्यानुसार भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती जी होती, या समितीला संविधान समिती असं त्यावेळी म्हटलं जात होत. आता आपला कारभार तिथल्या लोकप्रतिनिधी मार्फत चालवला जात होता. देशातील काही भागात जर पाहिलं तर तिथला कारभार तिथले स्थानिक राजे पाहत होते आणि अशा भागांना संस्थानं म्हटलं जायचं आणि या संस्थानांचे जे प्रमुख होते हे संस्थानिक म्हणून ओळखले जायचे आणि संविधान समितीमध्ये हे संस्थान सुद्धा त्यावेळी या संस्थानांच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यावेळी समाविष्ट करून घेतलेलं होतं.
सुरुवातीला या संविधान समितीमध्ये 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुद्याचे संविधान समितीचे जे मसुदा होता त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते। त्यांना जगातील अनेक राष्ट्रांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता आणि त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून आपल्या भारतीय संविधानाचा एक सुंदर असा मसुदा तयार केला। या आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा नंतर संविधान समिती समोर मांडण्यात आला, त्यामधील अनेक जी कलम होती त्या कलमांवरती सविस्तर अशी चर्चा झाली, त्या कलमांवरती काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि मग या संविधान समितीचा मसुदा या संविधान सभेपुढे मांडण्याचं त्याविषयी विचारण्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं आणि संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ जो मसुदा होता या मसुद्यामध्ये फेरबदल करण्याचं आणि प्रत्येक तरतूद जी आहे ही तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केलेलं होतं आणि भारताच्या संविधान समितीमधील किंवा निर्मितीमधील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं। हे संपूर्ण संविधान पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेनं त्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या या संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचं प्रजासत्ताक राष्ट्र अस्तित्वात आलं आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। संविधान सभेमध्ये त्यावेळी चर्चा आणि विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आलेले होते, एवढंच नाही तर जी विरोधी मतं होती या विरोधी मतांचा सुद्धा या ठिकाणी आदर करण्यात आलेला होता, त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार सुद्धा या संविधान सभेच्या कामकाजाचं वैशिष्ट्य होतं। संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागलेला होता। या मूळ संविधानात जर पाहिलं तर 22 भाग आणि 295 कलम आणि 8 परिशिष्ट यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो। संविधान समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, देवी कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते आणि त्यावेळी बी एन राव म्हणून एक कायदेतज्ञ होते आणि या कायदेतज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यावेळी नेमणूक झालेली होती। अशा या जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा कारभार या आपल्या संविधानानुसार चालत असतो। अशा या संविधान दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। आभार मानते। दिनाच्या निमित्तानं आदरणीय सरतोड सर यांनी संविधान म्हणजे काय, संविधानाचा मूळ अभ्यास कुठून चालू केला, त्या संविधानामध्ये कोणकोणते सदस्य होते आणि त्या सदस्यांनी कशा प्रकारे कायद्याच्या चाकोरीत राहून संविधान हे पुस्तक म्हणजे ग्रंथ दिला की ज्या ग्रंथाच्या मार्गदर्शनाखाली आपला भारत चालतोय, सरांनी उत्कृष्ट अशी माहिती सांगितली। पुन्हा एकदा सरांचे आभार, सर्व शिक्षक उपस्थित राहिले, विद्यार्थी उपस्थित राहिले, पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद।